हास्य फुलवणारे हुबेहू फेमचे विकास समुद्रे यांना ब्रेन हॅमरेज झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. लोकप्रिय विनोदी कार्यक्रम हुबाई खूच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या विनोदवीर विकास समुद्रे याला ब्रेन हॅमरेज झाले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून विकासला डोकेदुखीचा त्रास जाणवत होता, परंतु हा त्रास वाढल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तत्काळ त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली आहे. विकासची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पुढील उपचार करायचे कसे असा प्रश्न कुटुंबीय आणि मित्रांपुढे उभा राहिला आहे. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि मित्रांपुढे उभा राहिला आहे. विकासच्या उपचारासाठी विविध संस्था आणि नाट्य सिनेसृष्टीतील लोकांनी मदतीसाठी पुढे यावं. स्वतःची घरची हलाकीची परिस्थिती, त्यातच सतत कामाचा ताण, यामुळे काही दिवसांपासून विकास समुद्रे डोकेदुखीने त्रस्त होते. दिनांक 15 जानेवारी रोजी त्यांची डोकेदुखी अचानक वाढली. वेदना असह्य झाल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांची शस्त्रक्रियाही करण्यात आली. घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे उपचारात आर्थिक अडचणी निर्माण झाले असून अनेक कलाकारांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र ज्या समाजाला निखळ आनंद देऊन त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटवणाऱ्या धडपडणाऱ्या या विनोदी कलाकारास प्रेक्षकांनीही मदत करणे गरजेचे असून आपल्या मदतीमुळे आणि प्रार्थनेमुळे पुन्हा एकदा विकास समुद्रे आपल्याला हसवण्यासाठी निश्चित परत येतील. आधी ऑलरेडी सकाळी नर्सला विचारून झालं की मी असं कसं आलो, तर नर्सने सगळी परिस्थिती सांगितली की तुम्ही अनकॉन्शियस परिस्थितीमध्ये इथे आणले गेला आहात म्हणून. तर नंतर मग नर्सने नंतर मग माझ्या नंदीला विचारलं तर तिने पण सेम सांगितलं की नर्सने ऑलरेडी सांगितलं आहे, तू सांग मला मी इथे कसं आलो. तर मग तिने सांगितलं की तू बेशुद्ध अवस्थेतच होतास जेव्हा तुला इथे आणलं, त्यामुळे त्याला काहीच माहीत नाही आहे की तो कुठल्या परिस्थितीत तिथे पोहोचला आहे.